नमस्कार, मी रेणुका आणि माझ्यासोबत आहे लाघवी. आणि आम्ही अंदाज घेतो आहोत, आढावा घेतो आहोत या सगळ्या पूरग्रस्त भागात नेमकं काय चाललंय. सुरुवात करूयात कोल्हापूरच्या बातमीने. कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर अनेक ठिकाणी दुधाचा पुरवठा झालेलाच नाहीये, पण काही दूध संस्थांनी पूरग्रस्तांसाठी मोफत दूध वाटप आता सुरू केलंय. आणि ज्यावेळी कोल्हापूरमधल्या जाधववाडीतल्या पूरग्रस्त भागात अशा पद्धतीनं दूध वाटप करण्यात आलं, त्यावेळी तिथे नेमकी काय परिस्थिती होती हे देखील आमचे प्रतिनिधी जाणून घेत आहेत. कोल्हापूरमध्ये जो महापूर आला त्यामुळं दूध पुरवठा खरं तर ठप्प आहे. ग्रामीण भागातून दूध शहरात पोहोचत नाही आणि मी चित्र दाखवतोय की दुधासाठी खरं तर रांग लागलेली आहे. हे चित्र आहे कोल्हापूर शहरातल्या जाधववाडी भागातलं. आणि नागरिकांना खरं तर दूध हवं असतं, स्वयंपाकघरातलं महत्त्वाचा घटक म्हणून खरं तर दुधाकडे पाहिलं जातं. आणि हे दूध आणलेलं आहे इथल्या जाधववाडी भागातल्या सगळ्यांना नागरिकांना द्यायला. कुठं आणलं जातात दूध? बजरंगबली दूध संस्था. बजरंगबली दूध संस्था. बरं, किती कॅन आणली तुम्ही? आम्ही 7 कॅन घेऊन. 7 कॅन कुठल्या कुठल्या भागात वाटप केलं? आम्ही आता वरती शाहू सांस्कृतिक हॉल आणि आता जाधववाडी मध्ये वाटवली. आता इथून पुढे आम्ही शिपरला जाणार आहे. तुम्ही मला सांगा किती गावात दूध जमा होतं साधारण? आमच्या गावात जवळजवळ 2 ते 2500 लिटर दूध जमा होतं. बर, आज पहिला दिवस घेऊन आला तुम्ही? काल पण आला होता? नाही, काल आम्ही आलो नव्हतो. ऍक्च्युली घरात लोकांनी दूध म्हणजे युज केलं जास्त, म्हणजे बर्फीकर कुठे पेडेकर ह्यासाठी. आणि उरलेले दूध म्हणजे आज आम्ही इकडे म्हणजे समज म्हणून घेऊन आलोय. किती? 5 कॅन तुम्ही घेऊन आला? 7. 7 कॅन. किती लिटर आहे? 7 म्हणजे 700 लिटर दूध आहे. 300 लिटर दूध. हे सगळं खरं तर मोफत हे दूध वाटप केलं जात आहे. आणि अनेक लहान मुलं असतील, नागरिक असतील, हे सगळेजण या ठिकाणी दूध न्यायला आलेले आहेत. बाळ मला सांग, किती घरात तुझ्या पाणी होतं? आमच्या फक्त पार्किंगला लागून गेलं. ज्यावेळा पाणी आलं त्यावेळा भीती वाटली? नाही एवढी. आता कसं दूध न्यायला आली असतो? शाळेला गेली आहेस का? कितवीला आहेस तू? सातवीला. आणखी काही महिला आहेत, आपण बोलूयात. काय परिस्थिती आहे? दूध आता आलेलं आहे घरात? दूध नाही? नाही. कधीपासून मिळालं दूध? नाही, आता काय 2 दिवस झालं. नाही नाही, म्हणजे पाणी आल्यापासून नाही. घरात पाणी आलं तुमच्या? होय, आलेलं की. अगदी आपण बघतोय किती, 1/2 लिटर दूध मिळालं? 1/2 लिटर. आता नाही आहे घरात दूध? नाही. मग कसं चहा पाणी कसं करत होता? चहा काय नाही, साखर नाही, चहा नाही, काय नाही, कशा करायचं? बरं, अगदी आपण बघतोय जाधववाडी भागामध्ये खरं तर हे चित्र आहे जाधववाडी भागातलं. आणि हे कॅन 6 ते 7 कॅन घेऊन आलेले आहेत. त्यानंतर सगळ्यांना हे दुधाचं वाटप केलं जातंय. आणि पूरग्रस्त जो भाग आहे त्या सगळ्या भागामध्ये खरं तर ज्या काही गरजा आहेत त्या गरजा भागवल्या जात आहेत. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा महत्त्वाच्या आहेत. आणि त्यातलंच अन्नापैकी एक महत्त्वाचं म्हणजे दूध आहे. आणि तिथव्यावरून हे दूध आलेलं आहे. एका जीपमधून ती 6 ते 7 कॅन घेऊन ते कर्मचारी जे आहेत दूध संस्थेचे ते सगळेजण आले आहेत. आणि हे दूध वाटप या जाधववाडी भागामध्ये करण्यात येत आहे. अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी कोल्हापूरकरांनी दातृत्व दाखवत मदतीचा हात पुढे केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, न्यूज 18, लोकमत, कोल्हापूर. पश्चिम महाराष्ट्रामधल्या सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यामध्ये आलेल्या गंभीर पूरपरिस्थितीमुळे आणि सातत्यानं कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन मात्र विस्कळीत झालंय. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडलेली आहे. शहराशी असलेला संपर्क तुटत चाललेला आहे आणि याचा फटका गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर सुद्धा बसतोय. तासगाव तालुक्यातल्या सावळज इथं इंडियन गॅसच्या गोदामाबाहेर 5 ते 6 दिवसांपासून ग्राहकांच्या लांबच लांब रांगा आहेत. आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनं. आपण बघतोय काही ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत नाही आणि काही ठिकाणी आपण बघितलं तर सांगलीमध्ये एकीकडे गॅससाठी मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत. गॅस सिलेंडर अशा रीतीनं घेऊन जायचे आहेत, काहींना रिप्लेस करून हवेत. आणि आपण बघतोय मोठ्या प्रमाणात इथे रांगा लागलेल्या आहेत. पूर ओसरलेला आहे. आपण जर दृश्यांमध्ये बघत असू तर काही ठिकाणी ऊन पडल्याचं दिसतं आणि हळूहळू इकडचा पूर देखील ओसरलेला आहे. आणि आता सांगलीतली ही दृश्य आपण बघतोय. गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रांगा लावलेल्या आहेत. ही रांग जर आपण बघितली तर कुठपर्यंत गेलेली आहे की काही जणांनी त्याच्यावर बसणं पसंत केलेलं आहे. एकीकडे दुधाची दृश्य आहेत आणि एकीकडे गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यासाठी, गॅस सिलेंडर घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात सांगलीतली ही दृश्य सध्या आपण बघतो. एकीकडे जीवनावश्यक वस्तू कशा जमवायच्या याच्यासाठी संघर्ष करावा लागतोय. रोजच्या आयुष्यात बघायला गेलं तर या खरं तर अगदी नेहमीच्या गोष्टी आहेत, पण त्या मिळवण्यासाठी देखील नव्यानं संसार उभा
करण्यासाठी, नवीन सुरुवात करण्यासाठी या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. एकीकडे दूध पुरवण्याची दृश्यता आपण बघतो आहोत, आणि एकीकडे गॅस सिलेंडर घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात सांगलीतली दृश्य एकीकडे गॅस सिलेंडरची रांग लागलेले गॅस सिलेंडर घेण्यासाठी, आणि कोल्हापुरात अशा रीतीनं वेगवेगळ्या वाड्यांमध्ये जाऊन शक्य तितक्या प्रमाणात दुधाचं वाटप देखील केलं जात आहे. कुणी घरातली भांडी, कुणी प्लास्टिकच्या बॉटल्स घेऊन आता आपण आलेलं सध्या बघतो आहोत. पूर ओसरलाय, पण आता खरं आव्हान समोर आहे ते अर्थातच पुनर्वसनाच्या दृष्टिकोनातून या सगळ्यांचं हे पुनर्वसन नेमकं कसं होणार हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. ही दृश्य आपण पाहतोय, पेट्रोलसाठी कशी रांग लागलेली होती इचलकरंजीमध्ये. काही वेळापूर्वी आपल्याला संदीपनं सुद्धा सांगितलं की काहींना वाहनं आणणं शक्य नव्हतं तिथं, कारण काही सोर्सच नव्हता. आणि अशा वेळेला मात्र अनेक प्लास्टिकच्या बॉटल्स घेऊन अनेक ग्राहक त्या ठिकाणी दाखल झालेले होते, तर काही गाड्या घेऊन सुद्धा अनेक ग्राहक पेट्रोल करता रांगा लावताना दिसतात. या सगळ्या परिस्थितीचा, इचलकरंजीमधल्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप देसाई यांनी. मोठ्या प्रमाणावर 7,000 लोकांचं स्थलांतर, 7,000 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण बघितलं तर मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतोय. सामाजिक संस्था आहेत, 44 शेल्टर उभारण्यात आलेले आहेत, पूरग्रस्तांसाठी निवारा केंद्र उभारण्यात आले आहेत, वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळे व्यापारी, नागरिक सगळ्या मदत करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे आपण बघितलं वेगळ्याच अडचणींना गावकऱ्यांना सामोरं झाला होता इचलकरंजीमध्ये. कारण इचलकरंजीमध्ये मागच्या 5 दिवसांपासून पेट्रोल पंप सुरू आहे, कालपासून पेट्रोल पंप, 5 दिवसांपासून पेट्रोल पंप बंद होते, कालपासून पेट्रोल पंप सुरू झालेले आहेत. आणि पेट्रोल पंपांवरची गर्दी बघितलीच तर खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आपण ही बघतोय साधारणतः सकाळी 7 ते 8 वाजल्यापासून अशा प्रकारची रांग लागलेली आहे. प्रत्येकाला आपल्या कामानिमित्त कुठंतरी बाहेर जायचं असतं. पूर परिस्थितीमुळे आणि मुसळधार पावसामुळे प्रत्येक जण खोळंबला होता. गाडीमध्ये जर पेट्रोल नसेल, डिझेल नसेल, तर लोकांना मोठ्या खोळंब्याला सामोरं जावं लागतं. आणि त्यामुळे कुठंतरी हे नागरिक जे आहेत ते सकाळपासूनच या पेट्रोल पंपांवर रांगा लावताना दिसत आहेत. कालपासून पेट्रोल पंप सुरू झालेत, 3 पेट्रोल पंप काल सुरू झाले, मात्र आज एकच पेट्रोल पंप सुरू आहे. लोकांची काय प्रतिक्रिया आहे तेही जाणून घेऊयात. तो पेट्रोल पंप बघितला आपण, तिथून पासून ते तिकडे जवळपास 500 मीटरची रांग लागलेली आपल्याला पाहायला मिळते. काही इचलकरंजीतले नागरिक आपल्या सोबत आहे, त्यांचं काय म्हणणं आहे बघूया. काय परिस्थिती आहे? परिस्थिती फार खराब आहे आणि पेट्रोलचा तर फार त्रास पडत आहे. जवळजवळ मी 8 वाजेपासून इथं थांबलेला आहे. अजून मला वाटतं 1/2 तासात नंबर येत नाही. परत आमचं इथं गाव भागात ठीक आहे, पण त्या साईडला तर भरपूर परिस्थिती एकदम खराब आहे. अगदी परिस्थिती एकदम खराब आहे. आपण बघतोय अजून काही वाहन चालक आहेत. काय तुमचं म्हणणं आहे? कामाला जायचं अवघड झालंय सर. कुठं तुम्ही नोकरीला जाता? इकडे कलानगर. बर, कामाला जायचं, गाडीचं पेट्रोल नसलं की कामाला जायचं अवघड होत. किती दिवस पेट्रोलचा प्रॉब्लेम झालाय? 8 दिवस झाले. 8 दिवस झाले. बघितलं आपण लोकांना कामावर कसं जायचं, नोकरीवर कसं जायचं, गाडीत पेट्रोल नसेल तर जाणार कसं, पूर परिस्थिती आहे, वाहनं बंद आहेत, अनेक अडचणी आहेत. अजून एक दादा आहेत. काय परिस्थिती? हा परिस्थिती वाईट आहे. आपण बघितलं परिस्थिती वाईट आहे. एक आजोबा आहेत आपल्या सोबत. काय आजोबा परिस्थिती? पेट्रोलला कधीपासून लाईन लाय लाईन नाही की अर्धा होय. कधीपासून पेट्रोल नाही इचलकरंजीत? काय 3-4 दिवस नाही. बर, पूर परिस्थितीच्या बद्दल काय, पावसाबद्दल सगळं एकंदरीत अडचणी कशा आहेत? अवघड आहे परत, अवघड आहे. तुमचं घर कुठे आहे? आमचं घर चापूरला. बाहेर पडणं अवघड झालेलं आहे, नोकरीवर जाणं अवघड झालंय, गाडीत पेट्रोल नाही, आणि मोठ्या प्रमाणावर रांगा. आपण पुन्हा एकदा बघूयात किती मोठ्या प्रमाणावर रांगा लागलेल्या आहेत. 2-2 तास लाईनमध्ये उभा राहिल्या नंतर या ठिकाणी लोकांना पेट्रोल मिळतंय. आणि त्यामुळे एकीकडे पूर आहे, दुसरीकडे बऱ्याच लोकांचं स्थलांतर केलेलं आहे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या सोयी सुविधा आहेत, ज्यांचं स्थलांतर झालंय, त्यांच्या खाण्याच्या कपड्यांच्या अडचणी आहेत, पण ज्या लोकांची घरं व्यवस्थित आहेत त्यांना मात्र इतर सगळ्या सोयी सुविधांचा सुद्धा अडचणींचा सामना करावा लागतोय. आणि त्यामुळे कुठंतरी लोकांमध्ये एक नाराजी पसरलेली आहे. आणि आता पाऊस नको, पूर परिस्थिती कधी ओसरेल अशी समस्या झाली. आपण दुसरीकडे बघतोय, मी हेमंतला सांगेन की बाटल्यांमध्ये ज्यांच्या पेट्रोल गाड्यांमध्ये घरात गाड्या अडकलेल्या आहेत, मोटरसायकल, या प्लास्टिकच्या बाटल्या घेऊन हे सगळे आलेले आहेत. कारण घरात जाऊन पेट्रोल गाडींमध्ये टाकताय. ही लाईन पण आपण जर बघितली तर तेवढीच मोठी आहे. जे बाटल्या घेऊन लोक घरातल्या गाड्यांमध्ये ज्या बंद पडलेल्या आहेत त्यांच्यामध्ये पेट्रोल टाकून, कारण पेट्रोल नसेल तर घरात गाडीच काढता येत नाही. इचलकरंजीतली ही आता वस्तुस्थिती नेमकी काय ते आमचा प्रतिनिधी संदीप आत्ता आपल्याला सांगत होता. आणि महापुरानंतर कोल्हापूर शहरात आज नेमकं काय काय घडते याचा देखील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी.
कोल्हापूर जिल्ह्यातला महापूर हळूहळू ओसरायला सुरुवात झालेली आहे. मात्र कोल्हापूर शहराला जो पुराच्या पाण्याचा विळखा पडलेला आहे तो आजही कायम आहे. मी आलेलो आहे कोल्हापूर शहरातल्या जाधववाडी परिसरामध्ये आणि हा टॉप व्ह्यू खरं तर न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी मी दाखवतो. जिथंपर्यंत खरं तर नजर जाईल तिथपर्यंत पाणी दिसतं. सुरुवातीला मी दाखवेन डाव्या बाजूची ही दृश्य. या भागामध्ये बऱ्यापैकी पाणी दिसतं आहे आपल्याला, पण ह्याच्यापेक्षाही जास्त पाणी होतं. आता ते ओसरायला सुरुवात झाली आणि समोर जर आपण नजर टाकली फक्त आपल्याला झाडं आणि विजेचे जे खांब आहेत ते दिसत आहेत. या भागामध्ये शेती आहे आणि ती सगळी शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. समोर जो डोंगर दिसतोय म्हणजे त्या डोंगराजवळ जिथं नजर जाईल तिथपर्यंत हे पुराचं पाणी दिसतंय. त्यामुळे आपण फक्त विचार करू शकतो की पंचगंगेचा जो पूर आहे तो नेमका कधी ओसरेल. आणि उजव्या बाजूला आपण बघतो ही पिवळ्या रंगाची जी एक इमारत दिसते ते खरं तर पंपिंग स्टेशन आहे आणि ती 3 मजली बिल्डिंग आहे. म्हणजे खालचे 2 मजले अजूनही पाण्याखाली आहेत. फक्त 3रा मजला आपल्याला दिसतोय. त्याच्या बाजूला काही घरं देखील आपल्याला दिसत आहेत. त्या भागामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे. त्यामुळं पुराचं पाणी ओसरायला किमान अजून 5 ते 6 दिवस जातील अशी एक शक्यता वर्तवली जाते. अनेक मार्ग बंद आहेत. जनजीवन पूर्णपणे ठप्प झालेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातलं आणि कोल्हापूर शहराला मोठा फटका बसला आहे. ग्रामीण भागाला देखील मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे आपण बघतोय जाधववाडीतली ही दृश्य. खरं तर पावसाचं प्रमाण काही प्रमाणामध्ये कमी आलेलं आहे. गेल्या 48 तासांमध्ये काही प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे. मोठा पाऊस झालेला नाही. धरणक्षेत्रात काही प्रमाणात पावसाचा जोर पाहायला मिळतोय. साधारणतः धरणक्षेत्र म्हटलं की पश्चिमेकडचा जो भाग आहे मग त्यामध्ये राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा आणि चंदगड ह्या भागामध्ये पावसाचा जोर आहे. मात्र शहरात पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे लवकरात लवकर पूर ओसरावा आणि सगळं जनजीवन सुरळीत व्हावं अशी एक अपेक्षा कोल्हापूरकर व्यक्त करतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. पाऊस थांबलेला आहे पण पुराचं पाणी कोल्हापूरमध्ये काही ओसरताना दिसत नाहीये. महापुराचं हे कव्हरेज असं सुरू राहणार आहे. घेतो अगदी छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो.